पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 15वा हप्ता मिळण्यासाठी सर्वांना AKYC व आधार सीडिंग अनिवार्य होती। वैजापूर तालुक्यामध्ये 69,390 शेतकऱ्यांचे AKYC करायचे होते, त्यापैकी 59,164 पूर्ण झाले आहेत तर 10,226 अजूनही प्रलंबित आहे। तसेच आधार सीडिंग 67,089 एवढी करायची होती, त्यापैकी 60,967 पूर्ण झाले असून 6,122 प्रलंबित आहे। यासाठी मागील 3 महिन्यापासून प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून गावोगावी फिरून संबंधित शेतकऱ्यांना संपर्क करून AKYC व आधार सीडिंग करण्याबाबत पाठपुरावा चालू आहे। परंतु आज तगायत म्हणावा असा शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे तालुक्यातील जवळपास 10,226 KYC चे तर 6,122 आधार सीडिंगचे अजूनही प्रलंबित आहेत। या 16,000 शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत AKYC व आधार सीडिंग न केल्यास पुढील हप्ते कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे। यामुळे या शेतकऱ्यांनी पुढील 2 दिवसांमध्ये AKYC व आधार सीडिंग करून घ्यावी असे आवाहन वैजापूरचे माजी नगराध्यक्ष, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी केले आहे। भाई मोदी साहेबांनी सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेत आपल्या तालुक्यातील 16,000 शेतकरी 15व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे। वंचित राहण्याचे मूळ कारण म्हणजे त्यांची KYC व आधार सेटिंग राहिलेली आहे। म्हणून माझे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, जवळपास 10,000 शेतकऱ्यांचे KYC राहिलेले व 6,000 शेतकऱ्यांचे आधार सेटिंग राहिलेले। KYC करण्याकरता त्यांनी जवळच्या CSC सेंटर, आपल्या गावातले कृषी पर्यवेक्षक किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क साधावा व आधार सेटिंग करण्याकरता, आधार लिंक करण्याकरता आपल्या बँकेत, ज्या बँकेत आपलं खातं असेल त्या बँकेत जाऊन आपलं आधार लिंक करून घ्यावं। म्हणून सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांना 15व्या हप्त्या मिळण्याकरता हे सगळं करून घ्यावं लागेल। काही या करण्यात अडचण आली तर आमच्या संपर्क कार्यालयाला आपण संपर्क करू शकता। म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी परत एकदा विनंती आहे, तर लवकरात लवकर पुढच्या आठवड्यात आपण आपले KYC व आधार सेटिंग करून घ्यावी, हीच मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो।